जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा प्रश्नपत्रिका 2001 या प्रश्नपत्रिकेतील गणित विषयाच्या 20 प्रश्नांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत। आज आपण त्यातील आपण आज उदाहरणे पाहतो। चला पहिला प्रश्न काय आहे त्यामधील 20 आणि 30 यामध्ये एकूण मूळ संख्या आहे। 20 आणि 30 च्या दरम्यान एकूण किती मूळ संख्या आहे? तो 20 आणि 30 च्या दरम्यान किती मूळ संख्या आहेत? 23 आणि 29 या दोनच मूळ संख्या येतात। किती येतात? दोन मूळ संख्या येतात। पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल। काय येईल? पर्याय क्रमांक सी, दोन मूळ संख्या। आलं का लक्षात? प्रश्न काहीच अवघड नाही। 20 आणि 30 यामधील एकूण मूळ संख्या आहे। 20 आणि 30 च्या दरम्यान किती? दोनच आहेत। 20 च्या नंतर 21 नाही, 22 नाही, 23, 24, 25, 26, 27, 28 नाही, 29, त्यानंतर 30। आलं का लक्षात? अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा। त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊ। चला प्रश्न काय आहे त्यामधील दुसरा, 705,002 ही संख्या अंकामध्ये अशी लिहा। विद्यार्थी मित्रांनो, 705,002, तर पहा इकडे हे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष। आता काय लिहा म्हणले? 700,000। मग लक्ष कुठं आहे? इथं हे 700,000। त्यानंतर 5,000, 1, 2, 3, 4 म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, हे हजारच्या ठिकाणी 5। त्यानंतर 2, हे 2 एकक स्थानी। मग आता काय करावं लागेल? हे याच्या खाली काहीच नाही, इथं म्हणजे काय येणार? हे 0 येणार। मग काय झाली? 7, 0, 5, 2, 0 आणि 2 म्हणजे 5, 7, 0, 5, 0, 0, 2 म्हणजे 705,002, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष। 705,002 अशा प्रकारे ही संख्या लिहायची। मग पर्यायामध्ये कुठं आहे? पर्याय क्रमांक बी हे येईल। काय येईल? पर्याय क्रमांक बी येईल। आलं का लक्षात? काहीच अवघड नाही, खूप सोपे प्रश्न आहेत। चला, ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत, चला स्क्रीनशॉट काढा। विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण 2020, 2019, 2018, 1999 आणि आज आपण 2001 म्हणजे ही पाचवी प्रश्नपत्रिका आपण अभ्यासत आहोत। आपल्याला जेवढ्या जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका मिळतील तेवढ्या आपल्याला अभ्यासाच्या आहेत। तर चला त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण। सर्वात मोठी 3 आकडी संख्या सर्वात लहान 4 आकडी संख्येतून वजा केल्यास उत्तर येईल। काय आहे पा? सर्वात मोठी 3 आकडी संख्या, सर्वात मोठी 3 आकडी संख्या काय आहे? 999। सर्वात लहान 4 आकडी संख्येतून वजा केल्यास, सर्व 4 अंकी लहान संख्या कोणती आहे? सर्वात लहान संख्या कोणती आहे? 1,000। आणि त्यामधून 3 अंकी मोठी का आहे? 999। ही वजा केल्यास उत्तर काय येईल? म्हणजे 1,000 मधून 999 वजा केल्यास काय येईल? 0 मधून 9 गेले, 1 जात नाही, इकडे राहता इथं घेतला, 10 मधून 9 गेले, 1 राहिले, इथं राहिला 9, 9, 9 गेले 0 आणि 9, 9 गेले 0। काय आलं उत्तर? 1 आलं। पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल। काय येईल? पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल। आलं का लक्षात? प्रश्न काहीच अवघड नाही, खूप सोपा प्रश्न आहे। 4 अंकी मोठ्या संख्येतून 3 अंकी सॉरी 4 अंकी लहान संख्येतून 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या वजा केल्यास उत्तर काय? चला अशा प्रकारे सोडवायचा। उत्तर काय आलं आपलं? पर्याय क्रमांक डी। पुढचा प्रश्न पाहू। 6/10, 7/20, 27/50, 9/19 यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? तर आपल्याला मोठा अपूर्णांक काढायचा आहे विद्यार्थी मित्रांनो। काय? 6/10 भाग झाला 10 आणि 6 जात नाही, दशांश दिला 60 झाले, 10 सकी 60। काय आलं याचं? 0.6। त्यानंतर 7/20, 7/20 काय येईल? 20 ने 7 भाग जातो का? जात नाही। दशांश द्या, 0 घ्या, 70 झाले,
वीस त्रिक साठ, दहा उरले विसा पंचे शंभर, काय आलं शून्य दशांश तीन पाच। त्यानंतर पुढचा सत्तावीस छेदामध्ये पंचवीस, सॉरी पन्नास, पन्नासनं सत्तावीसला भाग जातो का? जात नाही। दशांश द्या, दोनशे सत्तर झाले, पन्नास पाचा दोनशे पन्नास, पाचचा भाग बसला, दोनशे सत्तरमधून दोनशे पन्नास गेले, किती राहिले? वीस राहिले। दशांश असल्यामुळे शून्य आला ऑटोमॅटिक, दोनशे झाले, पंच चौक वीस म्हणजे पन्नास चौक दोनशे, चारचा भाग बसला। त्यानंतर पुढचा काय आहे? एकोणीस छेदामध्ये पंचवीस, एका आलं शून्य दशांश पाच चार, एकोणीस छेदामध्ये पंचवीस, पंचवीसनं एकोणीसला भाग जाते का? जात नाही। दशांश द्या, एकशे नव्वद झाले, पंचवीस पाचा सव्वाशे, पंचवीस एक दीडशे, पंचवीस सत्तर पावणे दोनशे, पंचवीस आठ दोनशे, आठचा भाग मोठा होते, मग पंचवीस सत्तर पावणे दोनशे, पावणे दोनशे म्हणजे एकशे पंच्याहत्तर, एकशे पंच्याहत्तर, एकशे नव्वदमधून एकशे पंच्याहत्तर गेले, किती राहिले? पंधरा राहिले, दीडशे झाले, पंचवीस सत्तर दीडशे म्हणजे शून्य दशांश सात सहा। मग आता मित्रांनो तुम्हीच ओळखा, शून्य दशांश सहा, शून्य दशांश तीन पाच, शून्य दशांश पाच चार आणि शून्य दशांश सात सहा। मोठा कोणता आहे यापैकी? मग हे दशांश सहा, दशांश तीन पाच, दशांश पाच, सर्वात लहान, त्याच्यापेक्षा मोठा आणि त्याच्यापेक्षा मोठा, सर्वात मोठा काय आला? शून्य दशांश सात सहा, म्हणजे एकोणीस छेदामध्ये पंचवीस हा अपूर्णांक सर्वात मोठा आहे। उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक डी, एकोणीस छेदामध्ये पंचवीस हे उत्तर येईल। आलं आपल्या लक्षात? अशा प्रकारे हे गणित सोडवायचं। चला त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू। दोनशे दहा या संख्येचे एकूण मूळ अवयव आहेत, दोनशे दहाचे किती मूळ अवयव आहेत? चला दोनशे दहाचे मूळ अवयव पाहू आपण। दोनशे दहा चे मूळ अवयव, शून्य एक स्थानी बेन भाग जातो, बे एक, बे एकला भाग जात नाही, शून्य दिला, पुढचा शून्य घेतला, बे पंचे दहा, किती आले? एकशे पाच, पाच आणि एक सहा, तीननं भाग जातो, तीन त्रिक नऊ, एक उरला, तीन पाचा पंधरा। परत आता कितीनं भाग जातो? हो पाचनं भाग जातो, पाच सत्त पस्तीस, सात एक सात। मग दोनशे दहाचे मूळ अवयव काय आले? दोन गुणिले तीन गुणिले पाच गुणिले सात, एकूण चार मूळ अवयव आले। किती आले? दोन तीन पाच सात, म्हणजे बेत्रिक सहा सहा म्हणजे तीस, तीन सत्त एकवीस, दोनशे दहा, दोन तीन पाच सात हे सर्व काय आहेत? मूळ संख्या आहेत, मूळ अवयव आहेत। मग दोनशे दहाचे एकूण किती अवयव झाले? चार झाले। पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल। काय पर्याय क्रमांक सी? दोन तीन पाच सात हे दोनशे दहाचे मूळ अवयव आहेत, म्हणून आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल। आलं का लक्षात? प्रश्न काहीच अवघड नाही, खूप सोपा आहे। चला ज्यांचं ज्यांचं उत्तर आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला विद्यार्थी मित्रांनो। चला लिहून घेणं वेळ लागत असेल स्क्रीनशॉट काढत चला पुढचा प्रश्न पाहू। विद्यार्थी मित्रांनो मी शिकवलेलं जर तुम्हाला समजत असेल तर सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला टच करा, म्हणजे इथून पुढचे येणारे जे लाईव्ह क्लासचे नोटिफिकेशन आहेत, आम्ही नवोदयच्या तिन्ही विषयाचे आणि स्कॉलरशिपच्या चारही विषयाचे लाईव्ह क्लास घेतो, तर ते तुम्हाला मोफत मिळण्यासाठी सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला टच करा, म्हणजे इथून पुढचे येणारे जे व्हिडिओ आहेत किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। तर विद्यार्थी मित्रांनो चला पुढचा प्रश्न पाहू। दोन संख्यांचा गुणाकार चौऱ्याऐंशी आहे, त्या दोन संख्यांचा मसावी दोन असेल तर लसावी किती? तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे? लसावी काढायचे। मग दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे आणि मसावी दिलेली आहे, काढायची काय आहे? लसावी। मग आपलं सूत्र काय? दोन संख्यांचा गुणाकार, दोन संख्यांचा गुणाकार एकच सूत्र लक्षात ठेवा, बरोबर लसावी गुणिले मसावी, लसावी गुणिले मसावी। मग दोन संख्यांचा गुणाकार किती आहे? चौऱ्याऐंशी, बरोबर मसावी किती आहे? लसावी काढायचा आहे आपल्याला, लसावी किती आहे? मसावी किती आहे? दोन। मग हे दोन जे गुणाकारात आहे ते इकडे आलं की काय होईल? भागाकारात, म्हणजे चौऱ्याऐंशी भागिले दोन बरोबर लसावी, बरोबर लसावी। मग दोन भाग घाला, बे एक बे
बे चौक आठ बे दुनी चार बे एक बे बे चौक आठ बे दुनी चार मग लसावी बरोबर बेचाळीस का उत्तर आलं हो लसावी बरोबर बेचाळीस हे उत्तर येईल आलं का लक्षात तुमच्या अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा पर्याय क्रमांक याचं उत्तर काय पर्याय क्रमांक डी हे उत्तर काहीच नाही खूप सोपा प्रश्न आहे उत्तर काय आलं पर्याय क्रमांक डी चला ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी काय करा लिहून घेत चला विद्यार्थी मित्रांनो चला लिहून घ्यायला वेळ लागत असेल स्क्रीनशॉट काढून घ्या पुन्हा नंतर लिहित बसा चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी चला काय प्रश्न आहे खूप सोपा दशांश अपूर्णांकावरील प्रश्न आहे 7.2 + 4.8 छेदामध्ये 5.6 + 3.2 सोडवल्यास येतात बेरीज करा 7.2 + 4.8 हे 2 आणि 8 ची बेरीज करा दशांशाच्या पुढचा आहे 8 × 2 = 0 4 = 1 इकडे ह्याच्या डोक्यावर लिहा हे 7 आणि 1 = 8 पुन्हा 8 आणि 4 किती 12 हे दशांश चिन्ह तसे जागी दशांश चिन्ह त्यानंतर या 6 दशांशाच्या पुढे 6 इकडे 2 आहे या दोघांची बेरीज करा दशांश चिन्ह द्या त्याच्या पुढे 6 आणि 2 = 8 परत ह्या 3 3 5 ची काय करा बेरीज करा 3 आणि 5 = 8 मग काय वरची बेरीज काय आली 12 आली आणि खालची बेरीज काय आली 8.8 आली मग आता 1 1 अंकानंतर दशांश आहे हे उडवून टाका म्हणजे 120 / 88 120 / 88 मग 4 ने भाग आला 4 × 2 = 8 4 × 3 = 12 0.6 बे ने भाग जाईल बे एक बे पंच 10 काल 15 / 11 मग आता 15 / 11 ला आपण दशांशामध्ये रूपांतर भाग घालू 11 × 11 15 मधून 11 गेले 4 उरले भाग जाते का जात नाही म्हणून दशांश दिला 40 झाले चला 15 मधून 11 गेले 4 उरले 40 झाले 11 × 3 = 33 7 उरले 70 झाले 11 × 6 = 66 पुन्हा 4 उरले 40 झाले 11 × 33 पुन्हा 7 उरले 70 झाले 77 मोठं होते 11 × 6 = 66 म्हणजे काय आलं 1.3636 म्हणजे 3 6 हे आवर्ती रूपात येऊ लागले म्हणून काय करायला 1.4 पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल याचं काय येईल कारण की किती कुठवरे जर तुम्ही हे करत गेला तर ते भागाकार संपणारा नाही 3 6 हे आवर्ती रूपात येऊ लागले तर आपलं उत्तर काय आलं पर्याय क्रमांक बी हे येईल 1.4 कारण की 1.3636 येऊ लागले म्हणजे याच्या पुढचं 1.4 कारण 3 च्या पुढे 6 आहे जर 5 पेक्षा मोठा असल्यामुळे मागची संख्या काय करा मग ऑटोमॅटिकली काय होणार आता यामध्ये हे 6 कुणाला जवळचं आहे हे मागं 3 आहे पुढे जर 4 धरलं तर 4 जवळ आहे ना मग त्याच्यापेक्षा 1.4 पर्याय क्रमांक बी हे उत्तर आलं चला त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू विद्यार्थी मित्रांनो ज्यांचं ज्यांचं उत्तर बरोबर आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला 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 विद्यार्थी मित्रांनो काय पुढचा प्रश्न 153 × 500 / 25 × 100 / 4 बरोबर दशमान पद्धतीमध्ये आहे तर काय करा 153 × 500 / 25 × 100 / 4 दशमान पद्धतीमध्ये करा माझा इथं 3 8 1 9 3 500 / 2 0 कटले 100 / 2 0 कटले 5 × 5 = 5 5 × 5 = 25 काय राहिलं 153 / 20 153 / 5 × 4 करा 4 × 5 = 20 मग या 153 ला 20 ने भाग घाला 2 × 37 = 14 140 × 2 = 16 7 चा भाग बसेल कितीचा भाग बसला 7 चा किती उरले 153 मधून 140 गेले किती उरले 13 उरले किती झाले 130 झाले परत बेसखम 12 130 मधून 120 गेले किती राहिले 10 दशांश असल्यामुळे 0 आला आणि 20 × 5 = 100 मग उत्तर काय आलं विद्यार्थी मित्रांनो 7.65
हे आपलं काय आलं उत्तर आलं 7.65 पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल काय पर्याय क्रमांक सी 7.65 हे आपलं उत्तर येईल ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला चला आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे चला लिहून घ्यायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढत चला चला पुढचा प्रश्न पाहू काय आहे मित्रांनो प्रश्न 7 खुर्च्यांची किंमत 2 टेबल इतकी आहे एका टेबलची किंमत 1050 रुपये असल्यास एका खुर्चीची किंमत काढा प्रश्न सोपा आहे काय आहे पहा 7 खुर्च्यांची किंमत 7 खुर्चे बरोबर काय आहे 2 टेबल इतकी आहे बरोबर 2 टेबल आलं का लक्षात त्यानंतर एका टेबलची किंमत 1050 मग एका टेबलची किंमत दिली आहे तर 2 टेबलची काढू 2 × 1050 इथं काय राहील हे 7 खुर्चीच राहील मग 2 × 1050 दोननं गुणाकार करा म्हणजे 2 टेबलची किंमत इथे आहे 2 × 0 = 0 × 5 = 0 × 7 = 1 × 0 = 1 × 1 = 1 2100 रुपये काय झाली 2 टेबलची किंमत झाली 2 टेबलची जेवढी किंमत आहे तेवढीच काय 7 खुर्चीची किंमत आहे तेवढीच काय 7 खुर्चीची तर 1 खुर्ची बरोबर 2100 / 7 करा 7 × 7 = 21 जशास तसं काय 300 रुपये म्हणून एका खुर्चीची किंमत बरोबर 300 रुपये 300 रुपये एका खुर्चीची किंमत किती 300 रुपये पर्याय क्रमांक सी हे उत्तर काय उत्तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर प्रश्न काहीच अवघड नाही खूप सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला वेळ लागत असेल स्क्रीनशॉट काढा नंतर लिहित बसा तुम्हाला स्पष्टीकरण देते वेळी सर्वांनी समोर लक्ष द्या चला पुढचा प्रश्न पाहू या रेल्वे स्थानकावरून एक गाडी सकाळी 8:40 सुटते अ या रेल्वे स्थानकावरून एक गाडी सकाळी 8:40 सुटते दुसरी गाडी 6 तासानंतर अ या स्थानकावरून सुटते दुसऱ्या गाडीची अ या स्थानकावरून सुटण्याची वेळ आहे विद्यार्थी मित्रांनो दोन्ही गाड्या अ या स्थानकावरून सुटतात एक लक्षात घ्या फक्त फरक एवढा आहे जी पहिली गाडी आहे ती पहिली गाडी का आहे सकाळी 8:40 सुटते सकाळी 8:40 सुटते आणि दुसरी गाडी आहे या 8:40 नंतर 6 तासानंतर सुटते 6 तासानंतर सुटते मग दुसरी गाडी किती वाजता सुटते 8:40 + 6 तास हे 0, 4 जशास तसं 8 × 7 = 14 24 ताशी घड्याळात 14:40 म्हणजेच दुपारी 2:40 ती गाडी सुटते काय होतं दुसरी गाडी दुपारी 2:40 सुटते आलं का लक्षात अशा प्रकारे हा प्रश्न काही अवघड नाही खूप सोपा प्रश्न आहे याच्या एवढा सोपा काळकाम वेगळा प्रश्नच नाही काय उत्तर 2:40 पर्याय क्रमांक बी दुपारी 2:40 आलं का लक्षात अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये अवघड काहीच नाही खूप सोपा आहे फक्त काय करायचे बीरीज करायची आणि ते 24 ताशी घड्याळामध्ये हे करायचं त्यानंतर 24 ताशी घड्याळाचं टायमिंग आला 14:40 14 कितीला म्हणतो 12 च्या पुढे 1 गेला 13 13 च्या पुढे 1 गेला 14 म्हणजे 2:40 दुपारी आपण 14:40 म्हणतो तर अशा प्रकारे उत्तर काय आलं आपलं 2:40 दुपारी कारण की इथं पर्यायामध्ये पहाटेही दिले 2:40 मग दुपारी 2:40 दुसरी गाडी त्या स्थानकावरून सुटण्याची वेळ आहे ज्यांचं ज्यांचं उत्तर बरोबर आलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढत चला पण विद्यार्थी मित्रांनो चला पुढचा प्रश्न पाहू आपण चला पहा प्रश्न एकदम सोपा आहे प्रश्न काय आहे पहा एक माणूस
एक माणूस ताशी 14 किमी या वेगाने 1.12 तास चालतो, त्यानंतर ताशी 16 किमी या वेगाने अर्धा तास चालतो, त्याने एकूण चाललेले अंतर आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एक माणूस आहे तो काय करतो, त्याचा वेग काय आहे, वेग 14 किमी या वेगाने तो किती 1.5 तास म्हणजे 1.12 म्हणजे 1.5 तास म्हणजे 1 तास 30 मिनिटे चालतो। म्हणजे तो किती चालला, एका तासाला 14 किलोमीटर। तर 1 तास 30 मिनिटांमध्ये किती चालला, एका तासाचे 14 किलोमीटर अधिक अर्ध्या तासाचे 7 म्हणजे तो 21 किलोमीटर अंतर चालला। 1.5 तासामध्ये किती 21 किलोमीटर अंतर चालला। त्यानंतर 16 किमी या गतीने अर्धा तास चालला, 16 किमी या गतीने तो काय चालला, अर्धा तास म्हणजे 30 मिनिटे तो चालला। तर मग एका तासाला 16 किलोमीटर, तर 30 मिनिटाला किती हो, 8 किलोमीटर। 8 किलोमीटर एकूण चाललेले अंतर म्हणजे 21 अधिक 8 म्हणजे 29 किलोमीटर अंतर त्या माणसानं चाललेलं आहे। पहिला तो माणूस 14 किलोमीटरच्या गतीनं 1.5 तासामध्ये 21 किलोमीटर जातो आणि 16 किलोमीटरच्या गतीनं अर्धा तासात 8 किलोमीटर जातो। 21 आणि 8 29 किलोमीटर अंतर तो चालतो। पर्यायामध्ये उत्तर आहे का, आहे पर्याय क्रमांक सी, हे उत्तर येईल काय, पर्याय क्रमांक सी 29 किलोमीटर। प्रश्न एकदम सोपा आहे, अवघड काहीच नाही यामध्ये। उत्तर काय आलं आपलं 29 किलोमीटर। ज्यांचं ज्यांचं उत्तर आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला, लिहायला वेळ लागत असेल स्क्रीनशॉट काढा, पण मी स्पष्टीकरण देते वेळी कुणीही लिहून घेऊ नका, समोर लक्ष द्या। चला विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू। पुढचा प्रश्न काय, 4456 ही संख्या जवळच्या हजारात पूर्ण केल्यास होईल। 4456 ही संख्या जवळच्या हजारात पूर्ण केल्यास होईल। पहा 4456 जवळच्या हजारात, एकतर जवळचे हजार कोणते आहेत, या संख्येला 5000 किंवा किती आहेत, 4000। मागं 4000 पुढं 5000, आता ही कुणीकडे जावे जवळच्या हजारामध्ये, तर विद्यार्थी मित्रांनो दशक स्थानी हे 4500 पेक्षा जर लहान असेल, पेक्षा लहान इकडे जाईल, पेक्षा मोठी कुठं जाईल, ही इकडे जाईल। पेक्षा मोठी असेल तर 5000, लहान असेल तर 4000। मग याचं 4500 का घेतलं, 4000 आणि 5000 ही मध्यमान आहे, काय आहे, मध्य संख्या आहे। मग या दोन्हीतला बी ही मध्य आहे, याच्यापेक्षा जर इकडली असेल तर इकडं जवळ, याच्यापेक्षा इकडली असेल तर इकडं जवळ, याच्यापेक्षा मोठी असेल तर 5000 जवळ, याच्यापेक्षा लहान असेल तर 4000 जवळ, कारण की आपल्याला काय म्हणते, हजारात पूर्ण करायची आहे। तर मग 4456 ही संख्या नेमकी कुठे बसेल, 4500 इकडंच बसेल, 4456 इकडंच कुठंतरी ही बसेल। मग ही जवळ कोणाला झाली, जवळ झाली 4000, पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल। काय, पर्याय क्रमांक बी 4000 जवळ झाली, उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल। अशा प्रकारे हे प्रश्न सोडवायचे। चला त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू। चला विद्यार्थी मित्रांनो, काय पुढचा प्रश्न, चौकोनी चौकटा म्हणजे कंस आहे, 1.19:40 3:8 1.17:20 सोडवल्यास येतात। पहा इकडं काय आहे, चौकोनी कंस आहे, त्याच्यामध्ये 1.19:40 मग याला अपूर्णांकामध्ये रूपांतर करा, 40 एक 40, 40 आणि 19 किती झाले, 59, 40 आणि 19 59 छेदामध्ये 40 3:8 वजा, याला सुद्धा काय करा, पूर्णांकामध्ये रूपांतर करा, 20 एक 20, 20 आणि 17 किती झाले हो, 37 छेदामध्ये 20, 37 छेदामध्ये 20 मग सोडो आहे, 40 आणि 8 यांची बेरीज करा, 40 आणि 8 छेद समान केला तर काय येईल, 40 येईल, कारण की 8 आपण 40
चपाड्या 40 असल्यामुळे मोठा आहे 40 मोठा घेतला मग ए 59 जसे असतं तसं कारण की 40 41 40 ऑलरेडी 59 छेद 40 चा छेद समान आहे अधिक या 8 चा छेद समान करण्यासाठी कितीनं 5 नं गुणावं लागेल मग काय होईल इथं 3 5 15 मग याचं उत्तर एवढंच जर काढलं तर काय 9 5 14 4 ह्याच्याला 1 5 आणि 1 6 आणि ह्याच्या 1 7 74 छेदामध्ये 20 वजा 37 छेदामध्ये 20 वजा 37 छेदामध्ये 20 काल 37 छेदामध्ये 20 मग काय करा विद्यार्थी मित्रांनो आता या आपल्याला आता हे कंसाच्या बाहेर काढा काय 74 छेदामध्ये 40 वजा 37 छेदामध्ये 20 आलं का लक्षात छेद समान करा छेद समान किती 40 येईल 40 आला तरी 74 जसे असतं तसं वजा याचा छेद समान करण्यासाठी 2 गुणावे लागेल याला याला जर 2 गुणलं तर काय वर अंशाला पण 2 गुणावं लागेल 32 14 4 7 1 2 3 6 1 7 म्हणजे 74 वजा 74 म्हणजे काय आलं 0 74 मधून 74 गेलं 0 राहिलं छेदामध्ये 40 पण विद्यार्थी मित्रांनो अंशामध्ये जर 0 आलं तर याचं उत्तर काय आलं शेवटी 0 उत्तर येईल 0 पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल काय येईल याचं उत्तर पर्याय क्रमांक डी अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा खूप सोपा प्रश्न आहे अवघड यामध्ये काहीच नाही ज्यांचं ज्यांचं उत्तर आलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला चला पुढचा प्रश्न पाहूया आपण वेळ कमी आहे आपल्याकडे कंसामध्ये 25 वजा 25% 25 चे आहेत म्हणजे 25 वजा 25% म्हणजे 25 छेदामध्ये 100 25 छेद म्हणजे गुणिले 25 25 एक 25 25 चोक 100 काय राहिलं 25 आणि वजा 25 छेद 4 25 वजा 25 छेद 4 म्हणजे काय येईल हो छेद समान केला किती आला 4 आला याचा छेद काहीच नाही म्हणजे 1 4 गुणा 25 चोक 100 वजा 4 छेद समानच आहे म्हणजे 100 मधून 25 गेले 75 राहिले छेदामध्ये 4 मग 75 छेदामध्ये 4 काय उत्तर 75 छेदामध्ये 4 करा भागाकार 4 1 4 4 2 8 मोठं होते 3 उरले 35 झाले 4 8 32 35 मधून 32 गेले 3 राहिले दशांश द्या 30 झाले 4 7 28 2 उरले 20 झाले 4 5 20 म्हणजे काय आलं 18.75 हे उत्तर येईल आपलं काय येईल उत्तर 18.75 हे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल आपलं काय येईल हो पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल आलं का लक्षात प्रश्न खूप सोपा आहे अवघड काहीच नाही यामध्ये अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा चला ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा नंतर लिहित बसा चला पुढचा प्रश्न पाहू विद्यार्थी मित्रांनो वेळ कमी आहे आपल्याकडे काय आहे पुढचा प्रश्न तुमच्यासाठी दरमहा 5000 रुपये प्राप्तीतील 1000 रुपये दरमहा एक माणूस बचत करतो त्याची शेकडा बचत किती काय करतो तो 5000 रुपयापैकी 1000 रुपये दर महिन्याला बचत करतो तर शेकडा बचत किती सर्वात सोपं गणित आहे 5000 रुपये पगार होती त्याला रुपयेपैकी तो काय करतो 1000 रुपये बचत करू लागलाय 1000 रुपये बचत आहे त्याची तर शेकडा बचत म्हणजे 100 पैकी किती बचत 100 पैकी किती बचत तिरकस गुणाकार करा कुणाचा 100 गुणिले 1000 भागिले तिरकस गुणाकार करा कुणाकुणाचा 100 गुणिले 1000 भागिले 5000 इथं जर ओळख येत नसेल तर मी इथं खाली लिहून घेतो पहा इकडं तिरकस गुणाकार केला 100 चा आणि 1000 चा म्हणजे 100 गुणिले 1000 भागिले 5000
5000 चे 3 शून्य कटले, 1000 चे 3 शून्य कटले, 5 ने 100 ला भाग घाला, 5 एक 5, 5 दुनी 10 शून्य जसे तस 20% उत्तर काय आलं, 20% पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल। काय पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल आपलं, आलं का लक्षात? अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा, अवघड काहीच नाही यामध्ये। चला, ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला, स्क्रीनशॉट काढून घेत चला। चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहू। एका दुकानदाराने एकाच पुस्तकाच्या 1000 प्रती 9999 रुपयांना विकल्या आणि त्याला 899 रुपये नफा झाला, पुस्तकाची मूळ किंमत किती? पहा विद्यार्थी मित्रांनो, काय झालेलं आहे, त्याने 1000 प्रती होत्या, 9999 रुपयाला त्याने विकल्या, त्याला नफा किती झाला? 899 रुपये नफा झाला, तर पुस्तकाची मूळ किंमत किती? पहा इकडं, ही विक्री किंमत आहे, विक्री किंमत काय दिली आहे त्यांनी? 9999। नफा दिलाय का? नफा दिलाय 899 रुपये, त्याला नफा झाला। मग आपल्याला खरेदी किंमत काढायला का अवघड आहे? काहीच अवघड नाही। मग 1000 पुस्तकाचं चालू आहे आपलं, एका पुस्तकाचं नाही। आणखी खरेदी किंमत बरोबर का आहे? विक्री किंमत वजा नफा, विक्री किंमत काय आहे? 9999 वजा नफा 899, वजा बाकी करा, या 9 मधून हे 9 गेले 0 राहिले, ह्या 9 मधून हे 9 गेले 0 राहिले, ह्या 9 मधून 8 गेला 1 राहिला, आणि 9 जशास तसं म्हणजे 9100 रुपये, 9100 रुपये का आहे? 1000 पुस्तकाची किंमत आहे ही, किती? 1000 पुस्तकाची किंमत बरोबर 9100 रुपये। मग 1000 पुस्तकाची किंमत बरोबर 9100 रुपये, तर एका पुस्तकाची किंमत बरोबर किती? काय येईल? तिरकस गुणाकार, 1 गुणिले 9100 म्हणजे 9100 भागिले 1000, 1000चे 3 शून्य कटले, वर अंशातल्या ह्याला 3 अंकानंतर दशांश, 1 2 3 काय आलं उत्तर? इथं येईल दशांश, 9.1 रुपये, 9.1 रुपये किंवा 9.01 रुपये। काल उत्तर 9.10 रुपये। अशा प्रकारे हे गणित सोडवायचं, खूप सोपं आहे, अवघड काही नाही यामध्ये। उत्तर काय आलं आपलं? पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल। काय येईल? पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल। ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनशॉट काढू नका, हे सॉरी स्क्रीनशॉट काढा, लिहायला वेळ लागत असेल तर। मी स्पष्टीकरण देते वेळी लिहून घेऊ नका। चला पुढचा प्रश्न पाहू। 20% नफा घेऊन 1 खुर्ची 60 रुपयांना विकली, खुर्चीची मूळ किंमत किती? काय म्हणते विद्यार्थी मित्रांनो पहा, 20% नफा घेऊन खुर्ची 60 रुपयांना विकली म्हणजे त्या खुर्चीची विक्री किंमत किती आहे? हो 60 रुपये। शेकडा नफा आहे माहिती, किती आहे? 20%, तर तिची मूळ किंमत काढायची। तर विद्यार्थी मित्रांनो, 20% म्हणजे 100 आला 20 रुपये नफा, म्हणजे 100ची वस्तू 20% नफ्याने विकायची म्हणजे 120 रुपयाला विकावी लागेल, म्हणजे हे काय झाली? खरेदी किंमत, आणि हे काय झाली? विक्री किंमत। आलं का लक्षात? तर आपल्याला 60 रुपये विक्री किंमत दिली आहे, तर तिची आपल्याला खरेदी किंमत काढायची। तिरकस गुणाकार करा, 100 गुणिले 60 भागिले 120, 60 एक 60, 60 दुनी 120, 2 ने भाग घाला 2 एक 2, 2 5 10 0 जशास तसं, म्हणजे खुर्चीची किंमत किती आली हो? 50 रुपये। खुर्चीची किंमत बरोबर 50 रुपये।
आलं तर लक्षात आपल्या प्रश्न काही अवघड नाही. पर्याय क्रमांक बी हे उत्तर 50 होते. अशा प्रकारे हा सोडवायचा, यामध्ये अवघड काहीच नाही. चला त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. 1000 रुपये दशादशी 10 रुपये दराने 146 दिवसाचे सरळ व्याज किती? विद्यार्थी मित्रांनो प्रश्न एकदम सोपा आहे, पहा इकडे समोर लक्ष द्या. का आहे? मुद्दल आहे 1000, दर आहे 10 रुपये आणि मुदत किंवा काळ आहे 146 दिवसाचा. तर आपल्याला काय म्हणतंय, सरळ व्याज किती होईल? मग सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले 100. मुद्दल किती आहे? सूत्रामध्ये किमती ठेवा. मुद्दल किती आहे? 1000. मुदत किती आहे? 10. नाही, दर आहे 10, दर 10, मुदत किती आहे? 146 दिवस. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस दिवसामध्ये मुदत देतं त्यावेळेस आपल्याला काय करावं, दिलेल्या दिवसाला 365 भागा, म्हणजे वर्षामध्ये 365 का भागायचं? तर एका वर्षात 365 दिवस असतात म्हणून 365 भागायचं. पण भागायचंच का? कारण की हे जे सूत्र आहे दशादशी, दर साल दर शेकडा, म्हणजे दर साल म्हणजे एका वर्षाला, दर शेकडा म्हणजे 100. तर इतर दिवसावर नाही, वर्षावर त्यांनी व्याज आकारणी असते. मग चला सोडवा. 100 चे 2 शून्य कटले, 1000 चे 2 शून्य कटले, वर काय राहिलं? 10 × 10 × 146 भागिले 365. तर विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस दिवसामध्ये सरळ व्याज येतं त्यावेळेस नेहमी हे 365 पटीमध्ये येतं, 365 येईल. तर 365 हे 73 ची 5 पट आहे. तर मग 146 73 ची किती पट आहे? 2 पट आहे. 32 6 बेसकम बेसत 14 146. मग 73 जर भाग घातला आपण याला, तर 73 × 2 = 146 आणि 73 × 5 = 365 म्हणजे काय आलं? 100 × 10 × 2 / 5. 5 भागाला 5 × 5 = 5, 5 × 2 = 10. काय आलं? 20 रुपये. काय आलं? 2 × 10 = 2, 10 × 2 = 20, 20 × 2 = 40. आपलं चुकून इथं 20 रुपये झालं होतं, कारण की 10 × 2 × 2 = 10, 10 × 2 = 20, 20 × 2 = 40. 40 रुपये काय येईल आपलं? सरळ व्याज बरोबर 40 रुपये. काय? 40 रुपये. सरळ व्याज किती आलं? 40 रुपये. हे सरळ व्याज आलं. पर्याय क्रमांक ये हे उतरेल. काय येईल? पर्याय क्रमांक ये हे उतरेल. आलं लक्षात? तुमच्या प्रश्न काही अवघड नाहीत, खूप सोपे आहेत. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. त्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे वळायचं आहे. पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्रांनो, एका आयताची लांबी 6 सेमी आहे आणि त्याची परिमिती 16 सेमी आहे, आयताचे क्षेत्रफळ आहे. काय दिले विद्यार्थी मित्रांनो? एका आयताची लांबी 6 सेमी दिलेली आहे आणि त्याची परिमिती 16 सेमी दिले, तर त्या आयताचे क्षेत्रफळ काढायचं आहे आपल्याला. लांबी दिले, परिमिती दिले, आपल्याला रुंदी माहीत नाही. रुंदी माहीत असल्याशिवाय क्षेत्रफळ काढता येत नाही, म्हणून आपण परिमिती आणि लांबीवरून अगोदर रुंदी काढून घेऊ आणि मग त्याच्यानंतर क्षेत्रफळ काढू. मग आयताची परिमिती बरोबर लांबी, सॉरी 2 कंसात लांबी अधिक रुंदी, 2 कंसात लांबी अधिक रुंदी. परिमिती किती आहे? 16 बरोबर 2 कंसात. लांबी किती आहे? 6 अधिक रुंदी जशा तसे लिहून घ्या. मग काय करा? 16 हे 2 गुणाकारात आहे, 2 × 1 कंस आहे. इकडे भागाकाराताना पुढे काय राहील? 6 अधिक रुंदी, 2 × 1 = 16, मग 8 आलं. हे 6 जे अधिक आहे ते बरोबरचे इकडे आल्यावर उणे होईल आणि काय राहील पुढे? फक्त रुंदी. रुंदी बरोबर 8 × 6 = 2 राहिले, मग रुंदी किती आली हो? 2 आली आपली रुंदी. 2 सेमी काय आली? रुंदी आली.
मग आपल्याला काय काढायचे आता आयताचे क्षेत्रफळ काढायचे काय काढा म्हणलेले आहे आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी लांबी गुणिले रुंदी लांबी किती आहे 6 गुणिले रुंदी किती आहे 2 6 दुनी 12 आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय 12 चौरस सेमी 12 चौरस सेमी पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल काय उत्तर येईल पर्याय क्रमांक डी 12 चौरस सेमी हे उत्तर येईल आलं का लक्षात अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा अगोदर आपल्याला परिमिती लांबी दिलेली आहे त्याच्यावर रुंदी काढली रुंदीवरून त्या आयताचं क्षेत्रफळ काढलं काय अवघड नाही विद्यार्थी मित्रांनो खूप सोपे प्रश्न आहेत चला मी जर शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला टच करा म्हणजे इथून पुढचे येणारे जे व्हिडिओ असतील किंवा माझं लाईव्ह क्लास चं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल विद्यार्थी मित्रांनो मी नवोदय आणि स्कॉलरशिपचे गणित विषयाचे व माझे सहकारी बुद्धिमत्ता इंग्रजी असेल स्कॉलरशिपची आणि नवोदयची भाषा असेल हे सर्व विषय आम्ही नवोदयचे 3 आणि स्कॉलरशिपचे 4 विषय लाईव्ह क्लास मोफत अगदी मोफत घेतो विद्यार्थी मित्रांनो तर चला ज्यांना लाईव्ह क्लासला एखाद्यांना जर नवीन ॲडमिशन घ्यायचं असेल तर 75 88 54 63 08 या क्रमांकावरती आम्हाला हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मेसेज पाठवा तुमचं नाव गाव तालुका आम्ही आमच्या ग्रुपमध्ये ॲड करू त्या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह क्लास सर्व लाईव्ह क्लासच्या लिंक मोफत भेटतील चला त्यानंतर लाईक करा विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला आपण शेवटचा प्रश्न पाहू आता काय आहे शेवटचा प्रश्न शेवटचा प्रश्न घनासारख्या आकृतीची उंची 2 मीटर आहे तिची लांबी आणि रुंदी उंचीच्या अनुक्रमे 2 पट आणि 3 पट आहेत आकृतीचे घनफळ काय काय म्हणते विद्यार्थी मित्रांनो एक घनासारखी आकृती आहे तिची उंची किती दिलेली आहे 2 मीटर उंची किती आहे हो 2 मीटर तिची लांबी आणि रुंदी उंचीच्या अनुक्रमे 2 आणि 3 पट आहे काय म्हणते लांबी आणि रुंदी मग लांबी किती आहे हो 2 पट म्हणजे 2 पट म्हणजे कुणाच्या उंचीच्या मग 2 गुणिले उंची किती आहे 2 गुणिले 2 म्हणजे 4 आणि रुंदी काय म्हणते हे 2 पट लांबी आणि रुंदी 3 पट रुंदी बरोबर कुणाच्या उंचीच्या 3 पट म्हणजे 2 गुणिले 3 म्हणजे 2 3 6 उंची 2 लांबी 4 रुंदी 6 तर त्या आकृतीचे घनफळ काय उघडावं याच्यामध्ये घनफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची सूत्रामध्ये किमती ठेवा लांबी किती आहे 4 रुंदी किती आहे 6 उंची किती आहे 2 करा गुणाकार साईन चौक 24 24 दुनी 48 48 घन सेमी पण पर्यायामध्ये काय दिले घन मीटर मीटरमध्ये माप दिले आहेत पर्यायामध्ये काय दिले 48 क्युरी क्यूब मीटर क्यूब म्हणजे घन क्यूब म्हणजे इंग्रजीमध्ये घनाला काय म्हणतात क्यूब मग 48 क्यूब मीटर म्हणजे 48 घन मीटर हे उत्तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल आलं का लक्षात पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं येईल प्रश्न काही अवघड नाही खूप सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो घनफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची लांबी 4 मीटर रुंदी 6 मीटर आणि उंची 2 मीटर गुणाकार करा 6 * 24 * 24 * 48 घन सेमी घनला इंग्रजीमध्ये क्यूब म्हणतात म्हणून 48 क्यूब मीटर पर्याय हे क्यूब मीटरमध्ये दिले म्हणून उत्तर काय आलं 48 क्यूब मीटर पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल चला विद्यार्थी मित्रांनो हा या प्रश्न 2001 प्रश्नपत्रिकेतील शेवटचा प्रश्न होता तर विद्यार्थी मित्रांनो मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करा लाईक सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला टच करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा माझं लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल तर जय हिंद वंदे मातरम मध्ये भेटू आपण